आज सासूबाईंना विचारलं की आई जेवणासाठी आज काय बनवायचं आहे, तर त्या म्हटल्या मस्तपैकी मटकीची उसळ बनवूयात, कारण त्यांनी रात्रीच मोर आणायला ठेवले होते आणि इथे इतकी गर्मी आहे की मोर पटकन आलेले आहेत, मग आज तीच बनवूयात. त्यामुळे मग बनवायला घेतली आईंनी मटकीची उसळ. तर म्हटलं चला व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर छान मटकीला मोर आलेले आहेत. तर सर्वात आधी आई मटकी थोडीशी तेलावर परतून घेणार आहे, त्यामुळे शिजण्यास मदत होते आणि भाजीची चव चांगली लागते. त्यामुळे कढईमध्ये घेतलेलं आहे छोटी पळी तेल आणि त्यामध्ये 1 ते 3 मिनिट मटकी जी आहे तिला परतवून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने परतवायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. हळद टाकून सुद्धा मटकी परतून घ्यायची आहे आणि घालायचं आहे थोडंसं शिजण्यासाठी आणि चव येण्यासाठी मीठ. तर याची तुम्ही भाजी बनवू शकता शिजल्यानंतर, किंवा मग फरसाण वगैरे टाकून कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर टाकून नुसतीच अशी नाश्त्याला सुद्धा तुम्ही ही खाऊ शकतात. आणि ह्यामध्ये घातलेलं आहे पाणी शिजण्यासाठी आणि याला उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्यामध्ये शिजवायची आहे. आई नेहमी अशी मोकळीच शिजवतात, कारण त्या म्हणतात की जर मोकळी शिजली तर ती अशी मस्तपैकी शिजते, गच्चा होत नाही. कुकरला जर शिजवली तर थोडीशी ती गच्चा होते. मग आईंनी वाटण तयार केलं. त्यामध्ये घातलेला आहे एक मीडियम आकाराचा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि 3-4 पाकळ्या लसणाच्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर. हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. असं वाटण जर भाजीमध्ये घातलं तर जो भाजीचा रस्सा असतो ज्याला कट म्हणतो आपण, तो त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन राहते, अगदी खूप पातळ होत नाही म्हणून. त्यानंतर कढईमध्ये घेतलेलं आहे तेल, साधारण 2 छोट्या पळ्या तेल घेतलेलं आहे आणि ही मटकीची भाजी झटपट बनते आणि चवीला सुद्धा एकदम छान लागते. जर पावभाजीसोबत खाल्ली तर मिसळ पावच लागेल, एकदम मस्त. तेल तापल्यावर आईंनी यामध्ये घातलेली आहे चमचाभर, छोटा चमचाभर मोहरी. मोहरी मस्त तडतडू दिली आणि त्यामध्ये घातलेलं आहे त्यांनी हिंग आणि जो बारीक छोटे 2 कांदे चिरले होते ते यामध्ये परतून घेणार आहे. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होत आला की ह्यामध्ये घालायचं आहे जे मिक्सरमध्ये वाटून ठेवलेलं वाटण होतं ते यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर आईनी यामध्ये घातलेलं आहे वाटण आणि त्याला थोडस तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये घातलेली आहे 1 छोटा चमचा हळद, ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आणि आता तेल सुटायला लागलेलं आहे त्यामुळे मग घातलेलं आहे चवीनुसार लाल तिखट. आता मी इथे मिक्स लाल तिखट टाकणार आहे, म्हणजे एक आधीचं केलेलं होतं आणि आता एक नवीन केलेलं आहे ते घातलेलं आहे आणि दोघं पण जास्त तिखट नाहीयेत. आणि 2 चमचे घातलेला आहे गरम मसाला, घरगुतीच मसाला केलेला आहे हा. हा पण असा खूप झणझणीत नाहीये, पण जो त्याचा फ्रॅग्रन्स आहे तो इतका छान येतो भाजीला आणि चव म्हणाल तर एकदम मस्त. आणि आई जी पण काही पदार्थ बनवतात, जोही काही पदार्थ बनवतात, त्या पदार्थाची चव अगदी साधी चटणी असेल किंवा अगदी मस्त वाटण केलेली कोणती व्हेज नॉन व्हेज ची भाजी असेल, पण त्याची सगळ्यांची चव एकदम छान असते. त्यामुळे आमच्या घरात सगळ्यांना आईच्या हातचं खूप आवडतं आणि त्यांना सुद्धा वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला खूप आवडतात. तर इथे घातलेलं आहे मी खोबरं, 1 चमचाभर खोबरं टाकलेलं आहे, पण ते कच्चं नाहीये, भाजून आईंनी ठेवलेलं आहे बारीक करून, तर तेच मी ह्यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वाटण जेव्हा करता त्यामध्ये पण किसलेलं खोबरं घालू शकतात. आणि घालायचं आहे गरम पाणी मसाला परतल्यानंतर आणि चवीनुसार मीठ. आणि छान भाजी आता शिजू द्यायची आहे, उकळू द्यायची आहे. मीडियम गॅसवर उकळायची, खूप मोठा गॅस नाही करायचा. तर भाजीला छान उकळी आलेली आहे. तर ही मटकीची भाजी म्हणजे उसळ तुम्ही पाव सोबत ब्रेड सोबत खाऊ शकतात. वरून मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा फरसाण घालायचं. आता एका साईडला भाजी होते तर आई खाली बसून पोळ्या लाटून देत आहेत मला आणि मी त्या शेकून घेत आहे तव्यावर. तर आईंना स्वयंपाक करायला फार आवडतो त्यामुळे मग मी त्यांना थोडी थोडी मदत करते मध्ये. तर इथे मी त्या पोळ्या लाटून देत आहेत आणि मी पोळ्या शेकून घेत आहे. वातावरण इथे खूप गरम आहे त्यामुळे असं वाटतं स्वयंपाक घरातून कधी पटकन स्वयंपाक करून बाहेर निघू, गरम भरपूर होतं. तर एक पोळी साधारण 3 उलटून शेकायची, म्हणजे ती कडक होत नाही असं आईने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे मी पोळ्या शेकून घेत आहे.
पोळ्या झाल्या आणि इथे बघा तुम्ही भाजी पण एकदम मस्त झालेली आहे. खूप काही तेल वापरलेलं नाही, पण तरी सुद्धा जो कट आहे, जी तरंग आहे म्हणतो मी त्याला, ती एकदम छान आलेली आहे. वरून टाकलेली आहे कोथिंबीर, ह्या झालेल्या आहेत इथे, टोपलीमध्ये ठेवलेल्या आहेत पोळ्या. आणि जेवताना सॅलड लागतं, तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओज मध्ये पण बघितलेलं असेल की मी सॅलड जेवणामध्ये नेहमी घेते, त्यामुळे इथे काकडी आहे होती आज फ्रीज मध्ये, तर मी ती काकडी साल काढून घेते आणि चिरून घेत आहे. भारतामधल्या ज्या अशा ह्या हिरव्या छोट्या छोट्या काकड्या असतात, त्या चवीला इतक्या छान लागतात आणि छोट्या छोट्या असतात, आम्हाला एकदम अशा मोठ्या मोठ्या बघायची सवय झालेली आहे, त्यामुळे ही काकडी इतकी छान नाजूक वाटली आणि चवीला तर ती ऑफकोर्स मस्तच आहे. तर चिरून घेतलेली आहे मी काकडी. आणि जेवायला बसायच्या थोडस आधी मी कांदा सुद्धा चिरणार आहे. कांदा, लिंबू, काकडी मिसळ खायला मग मज्जाच येते. तर एका सर्विंग बाउल मध्ये मी भाजी काढून घेत आहे. बघूनच खावीशी वाटणारी चवदार चविष्ट झणझणीत भाजी बनून तयार झालेली आहे. आणि एका साइडला होतो आहे भाताचा कुकर. कुकर गार झाला की मग आम्ही बसू जेवायला. तर कुकर सुद्धा गार झालेला आहे आणि आता मी ते जेवायचं ताट वाढून घेत आहे. आणि घरामध्ये प्रत्येकाची ताटं ही फिक्स असतात, त्यामुळे सगळेच सारख्याच आकाराचे ताटं घेतात असं नाही आहे. त्यामुळे मग कोणाचं ताट मोठं असतं तर कोणाचं ताट लहान असतं. तर हे आहे आमच्या जेवणाचं ताट. मी बसलेली आहे, आई बसलेल्या आहेत. आता आम्ही छान जेवण घेतो. जेवताना आमच्या गप्पा होतात, गप्पा गोष्टी करत आम्ही छान आरामात बसून जेवण करतो. जर तुम्हाला आईंच्या हातची भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा.